in our LBS online class. Children, in previous video, we have start our new chapter, chapter number 6, We Need Food. In this video, we have seen we all need food to grow and to get energy. Okay, food give us energy to do all our activities like playing, studying and etc. Okay, so today we are going to start our new topic and the topic is food groups. Today's our topic is food groups. So first of all, I will read, you listen carefully. Food groups. Food can be divided into three groups. First one is energy giving food, second one is body building food and third one is protective food. We should eat all kinds of food in the right amount to stay healthy. Eating too much can make us fat and eating too little can make us weak. Debbie wants to know, why should we eat food from all food groups? So children, food groups. आज आपण कुठल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत? फूड ग्रुप्स म्हणजे काय? तर अन्नांची गट, म्हणजे जे फूड आहे किंवा जे अन्न आपण खातो तर त्याची तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. फूड कॅन डिवाइडेड इन थ्री ग्रुप्स. आणि कोणकोणते ग्रुप्स आहेत बघा, त्यांची तीन गटांमध्ये आपण विभागणी, जसं आपण पाहिलं होतं की ज्या थिंग्स आहेत आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो, की जसे अगोदर पण आपण शिकलो जे प्लांट्स आहेत, तर प्लांट्सची पण काय केली जाते, काही गटामध्ये त्यांची विभागणी किंवा वर्गीकरण केलं जातं. कोणकोणते आपण बघितलं होतं, ट्री, श्रब्स, हर्ब, क्रीपर्स, क्लाइंबर्स, वॉटर प्लांट, तर अशा वेगवेगळ्या गटांमध्ये झाडांची म्हणजे वनस्पतींची विभागणी केलेली आढळते. त्याचप्रमाणे आपण प्राण्यांची विभागणी पाहिली होती त्यांच्या इटिंग हॅबिट्सवरून, की हर्बिवर्स, कार्निवर्स, स्कॅव्हेंजर्स अँड ओमनिवर्स, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्राण्यांची विभागणी केलेली. तसेच आपण बघतो डोमेस्टिक ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स, रेप्टल्स, बर्ड्स, असे वेगवेगळे म्हणजे प्राण्यांचे आपण गट पाहिले होते. त्याचप्रमाणे जे आपण अन्न खातो ते देखील तीन गटांमध्ये विभागल्या गेलेले आहे. आणि ते तीन गट कोणते मग बघा, फर्स्ट वन इज म्हणजे पहिला जो ग्रुप आहे, पहिला जो गट आहे तो आहे एनर्जी गिव्हिंग फूड. म्हणजे काय, की ऊर्जा देणारं अन्न, ऊर्जा देणारे अन्न. त्यानंतर बघा दुसरा ग्रुप आहे बॉडी बिल्डिंग फूड, म्हणजे काय, शरीर बांधणी करणारे अन्न. बॉडी बिल्डिंग फूड म्हणजे काय, शरीर बांधणी करणारे अन्न. आणि तिसरा जो गट आहे तो आहे प्रोटेक्टिव्ह फूड, म्हणजे संरक्षणात्मक अन्नांचा गट. म्हणजे हे जे का यांची विभागणी या तीन गटामध्ये का केलेली आहे मुलांना, तर आपण जे फूड खातो तर त्या प्रत्येक जे फूड आहे तर त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे घटक भेटत असतात. म्हणजे काही जे काही प्रकारचं जे अन्न आहे किंवा फूड आहे त्याच्यामधून फक्त आपल्या शरीराला ऊर्जा भेटत असते, म्हणून ते जे फूड आहे त्याचं एनर्जी गिव्हिंग फूडमध्ये काय केलेलं आहे, त्या अन्नांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर बॉडी बिल्डिंग फूड म्हणजे शरीर बांधणे, आपलं जे शरीर आहे तर ते व्यवस्थित बांधणी करण्याचं काम, त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्याची व्यवस्थित बांधणी करण्याचं काम काही प्रकारची जे अन्न आहे ते करत असतात, म्हणून त्याचं या गटामध्ये समावेश केलेला आहे बॉडी बिल्डिंग फूड. आणि प्रोटेक्टिव्ह फूड म्हणजे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ नये म्हणून असे आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तर त्या आहाराचा किंवा त्या अन्नाचा समावेश या प्रोटेक्टिव्ह फूड या गटामध्ये केलेला आहे. तर या कारणामुळे म्हणजे प्रत्येक जे अन्न आहे तर त्या प्रत्येक अन्नापासून आपल्याला काय भेटत असतं, आपल्या शरीरासाठी वेगवेगळे घटक भेटत असतात, म्हणून हे जे अन्न आहे ते तीन गटामध्ये काय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं आहे मुलांना, फूड कॅन डिवाइडेड इन टू थ्री ग्रुप्स. किती ग्रुपमध्ये फूडचं वर्गीकरण केलेलं आहे, तीन ग्रुप्समध्ये. आणि ते तीन ग्रुप्स कोणते आहे विचारते, एनर्जी गिव्हिंग फूड, बॉडी बिल्डिंग फूड अँड प्रोटेक्टिव्ह फूड. ओके, दीज आर द ग्रुप्स ऑफ फूड्स. ओके, वी शुड ईट ऑल काइंड ऑफ फूड इन द राईट अमाऊंट टू स्टे हेल्थी. आणि निरोगी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की प्रत्येक प्रकारचं जे अन्न आहे, प्रत्येक प्रकारचं जे फूड आहे ते आपण म्हणजे एक ठराविक म्हणजे साच्यामध्ये बरोबर प्रमाणात आपण ते घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे, सर्व प्रकारचा आहार आपण काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. कशामुळं, तर निरोगी राहण्यासाठी. आता मला सांगा, बरेच जण आता तुम्ही असं करता की ही भाजी मला आवडत नाही, ती भाजी मला आवडत नाही. हा तुम्ही एकच एक, आता जर तुम्हाला पोटॅटोची म्हणजे बटाट्याची भाजी आवडत असली, दररोज तुम्ही बटाटाच खात असला, तर तुम्हाला सगळे घटक शरीराला भेटतील का?
त्यासाठी तुम्हाला प्रत्येक भाजी खाणं किंवा प्रत्येक फळ खाणं प्रत्येक म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रकारचं आपल्याला प्लांट्स आणि अॅनिमल्स पासून जे फूड भेटतं म्हणजे दूध पिणं पण तेवढंच आवश्यक आहे, भाजीपाला फळं खाणं पण तेवढंच आवश्यक आहे. मग हे मला आवडत नाही ते मला आवडत नाही असं जर आपण केलं तर आपल्याला तिन्ही गटातील जे अन्न आहे तर ते आपल्या शरीराला भेटेल का व्यवस्थित पोषक तत्व? नाही. काही पोषक तत्व मग तुम्ही एकच एक गोष्ट वारंवार खात असल्यामुळं ते जे पोषक तत्व आहे किंवा ते जे अन्न आहे ते जास्त अति प्रमाणात झाल्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर काय होईल, उलट परिणाम होईल आणि तुम्ही मग हेल्दी राहणार का, निरोगी राहणार का? तर नाही. आपण जर व्यवस्थित अमाऊंट मध्ये म्हणजे बरोबर प्रमाणात हा जर आहार घेतला नाही, बघा इटिंग टू मच कॅन मेक अस फॅट, आणि आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर आपण काय होणार मग फॅट म्हणजे लठ्ठ होणार. आणि इटिंग टू लिटल कॅन मेक अस आणि खूप कमी प्रमाणात जर तुम्ही आहार घेत असाल तर ते तुम्हाला वीक म्हणजे अशक्त करणार, म्हणजे दुबला दुबळा पतला असं तुमचं शरीर यशस्वी होणार. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की ह्या तिन्ही गटातील जे फूड आहे तर ते व्यवस्थित आपण काय केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो अवर टुडे न्यू वर्ड्स आर डिवाइडेड एनर्जी गिविंग फूड, बॉडी बिल्डिंग फूड, प्रोटेक्टिव फूड, अमाउंट, स्टे. ओके सो चिल्ड्रन, राइट डाउन गिवन न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक. दिस इज युअर टुडेज होमवर्क, अँड रिमेनिंग पार्ट ऑफ अवर चॅप्टर वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.